नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज आपण माझ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे केळफुलाची भाजी। तर हे आता केळफुल आम्ही झाडावरून काढलेलं आहे आणि आता हे केळफुल साफ कसं करतात ते आता मी तुम्हाला आधी सांगणार आहे। तर केळफुल साफ करण्याच्या आधी ही जी केळफुलाची पानं आहेत पाकळ्या ती आता आपण काढून घेणार आहोत। तर आता हे अशा प्रकारे पाकळ्या बाजूला करून त्याच्या आतमध्ये जी ही केळफुलं आहेत ती आता आपल्याला पुढे नीट करायची आहेत। तर आता एक एक करून असं आम्ही ही केळफुलं ची पानं बाजूला काढून घेणार आहोत। तर ह्या पाकळ्याच्या आतमध्येही तुम्हाला केळफुलं दिसत आहेत, तर ही केळफुलं साफ कशी करायची ते आता आपण पुढे बघणार आहोत। तर इथे आता आपण ही केळफुलं या पाकळ्यांमधून बाजूला काढून घेणार आहोत। आणि साफ करताना हे केळफुलं साफ करताना त्याच्या आतमध्ये एक हा जो डेट दिसतो आहे तो डेट काढून टाकायचा आधी। आणि त्यानंतर एक कप पाकळी त्या सारखं आहे हे पातळ ते दुसरं पाकळी त्याची काढून टाकायची। म्हणजे या दोन गोष्टी काढायच्या आहेत, तो म्हणजे हा डेट आणि ही पाकळी। तर हे डेट आणि ही पातळ अशी पाकळी हे दोन गोष्टी हे केळफुल साफ करताना आपल्याला बाजूला काढायचे आहेत। तर अशा प्रकारे प्रत्येक केळफुलामधून हा डेट आणि हा पापुद्रा सफेद कलरचा पातळाचा पापुद्रा आहे हे दोन्ही बाजूला आपल्याला करायचे आहेत। तर आता मी ही भाजी इथे साफ करणार आहोत। तर अशा प्रकारे ही केळफुलं व्यवस्थित नीट करून झाल्यानंतर त्याला आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे। सगळी केळफुलं जी आपण नीट केलेली आहेत तर ती आता आपण अशा प्रकारे बारीक चिरून घेणार आहोत। तर इथे आता ही आपली भाजी चिरून झालेली आहे आणि आता त्यामध्ये आपण पाणी घालून ठेवणार आहोत। तर आणि इथे आता आपण हे चणेसुद्धा भिजत घातलेले आहे। हे आता आपण आदल्या रात्री भाजी अशा प्रकारे भिजत घालून ठेवायची म्हणजे जेणेकरून त्यातला डिंक निघून जाईल। तर आपण ही भाजी आणि चणे रात्रभर आता भिजत घालणार आहोत। तर आता दुसऱ्या दिवशी ही रात्रभर भिजत घातलेली भाजी आता आपण व्यवस्थित अशी गाळून घेणार आहोत एका ताटामध्ये। तर एक रात्रभर ही भाजी आम्ही भिजत ठेवली आणि आता अशा प्रकारे व्यवस्थित पाणी यातलं गाळून घेऊन ही भाजी आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत। आणि आता ही पुढे आपण बघणार आहोत की आता ही भाजी कशी करतात ते। तर इथे आधी आम्ही तेलाची फोडणी देणार आहोत। तर आता टोपामध्ये आम्ही हे तेल टाकलेलं आहे, त्यामध्ये आता आम्ही कांदा टाकतो आहोत। तर कांदा थोडा लालसर होईपर्यंत यामध्ये तेलामध्ये भाजायचा आहे। आता कांदा चांगला लालसर झालेला आहे तर आता आपण या फोडणीमध्ये आपली भाजी आणि चणे एकत्र करून टाकणार आहोत।
तर यामध्ये लाल तिखट मसाला जेवढा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाला टाकू शकता. जर तुम्हाला तिखट हवं असेल तर थोडं तिखट किंवा मीडियम जसं तुम्हाला हवं आहे तसा मसाला आणि थोडं मीठ टाकून त्याला व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं, जेणेकरून मसाला व्यवस्थित भाजीला लागेल. मिक्स करून घ्यायची जेणेकरून मीठ आणि मसाला सगळीकडे भाजीला लागेल. अशा प्रकारे ही भाजी पूर्णपणे तेलात परतून घ्यायची. आणि आत्ता आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत, तर भाजी मावेल म्हणजे भाजी आहे तिथपर्यंत स्टोपामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि आता आपण या भाजीसाठी लागणारा वाटप तयार करणार आहोत. तर वाटपासाठी इथे कांदा आता आम्ही थोडा लालसर भाजून झाल्यावर त्यामध्ये खोबरं टाकत आहोत. आणि खोबरं टाकल्यावर आता आम्ही इथे कांदा, खोबरं, आलं आणि लसूण याचं आता वाटप तयार करणार आहोत. इथे आता आपला वाटप तयार करून झालेला आहे. तर आता या भाजीमध्ये आता हे इथे वाटप टाकायचं आहे. तर भाजीतलं पाणी थोडं कमी झाल्यावर म्हणजे पाणी थोडं सुकल्यावर हे वाटप टाकायचं आहे. आणि ही भाजी थोडी जरा सुकीच असते त्यामुळे पाणी जेवढं कमी करता येईल तेवढं कमी करायचं. आता ही जरा भाजी परत वाटप घालून झाल्यानंतर आता आपण परत हिला थोडा वेळ शिजत ठेवणार आहोत, जेणेकरून त्यातलं पाणी अजून सुकेल आणि ही थोडी सुकी भाजी तयार होईल. तर इथे आता आपली भाजी बऱ्यापैकी शिजून तयार झालेली आहे आणि पाणीसुद्धा फार सुकलेलं आहे. तर अशी ही सुकी भाजी, केळफुलाची सुकी भाजी इथे तयार झालेली आहे. तर ही तुम्हाला आमची मालवणी पद्धतीने बनवलेली केळफुलाची भाजीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. तर मी तुमच्यासाठी असेच खूप सारे कोकणातले व्हिडिओ घेऊन येणार आहे, तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.